मी जेव्हापासून या घरात आले ना त्या क्षणापासून मी या घरच्यांच्या भल्याचाच विचार केलाय फक्त। हे महालक्ष्मी माते, मी तुझ्या दर्शनाला येते। माझ्या परिवारावर आलेली सगळी संकट दूर कर। माझे तुझ्याकडे फक्त हीच मागणी आहे। आई महालक्ष्मी, माझी मनोकामना पूर्ण कर आणि माझ्या घरावरचं संकटाचं सावट दूर कर। विभा, अगं काही असू दे, पण ते तुला भेटायला आले ना। हीच तर खास येते ना त्यांची फरीदा। जेव्हा त्यांचा फायदा होणार असतो तेव्हा ते काहीही करायला तयार असतात। एकदा त्यांनी स्वतः ऑफिस मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलं होतं, जर फायदा होणार असेल तर कोणतीही गोष्ट वाईट नसते। विभा, त्यांनी त्यांचा बिझनेस कसा करायचा ना हा त्यांचा प्रश्न आहे। तसं नाहीये फरीदा, वृत्तीच वाईट असते एखाद्या माणसाची। माझ्या आईला फसवण्यामागे त्यांचा कोणता फायदा नव्हता हे कशावरून? आणि अशा माणसाला का म्हणून मी माफ करू? सांग ना, माझा बाप आहे म्हणून? त्यांच्या जागी जर मी घोरपडे सरांना वाचवलं असतं ना तर त्यांनी साधी चौकशी सुद्धा केली नसती माझी। काही नाही ग, सगळा खोटारडेपणा आहे त्यांचा, पण मी अशा माणसाला सोडणार नाही। हे बघ, जर तो इतकाच वाईट माणूस आहे ना तर त्याच्या तोंडातून खरं बोलून घेणं खरंच कठीण आहे। मान्य फरीदा, धनंजय किर्लोस्कर माझे वडील हे शोधून काढण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले, पण आज माझं नशीब माझ्या बरोबर आहे। माझ्या नशिबाने मला आणखी एक संधी दिली त्यांच्याकडून सत्य वधून घेण्याची। मी कितीही असाइनमेंट कितीही प्रोजेक्ट करून मला ही गोष्ट मिळाली नसती। जी गोष्ट मला आज मिळाली आणि आता या संधीचा मी किती धूर्तपणे वापर करून घेते ना हे बघशीलच तू। विभाग, काय बोलतेस तू? दुसरा कोणताही पर्याय नाही फरीदा। जर मी त्यांच्या बाबतीत हळवी झाले तर मला त्यांच्याकडून सत्य कधीच वदवून घेता येणार नाही। पण विभा, या सगळ्यात तू एक गोष्ट विसरतेस। कोणती? तुझी जवळची मैत्रीण, आपली मैत्रीण अनु। तू धनंजय किर्लोस्करांचा बदला घेशील ग? पण अनुचं काय, तिचा विचार केलायस कधी? आय एम सॉरी फरीदा, पण त्याला माझा नाईलाज आहे।
का फोन केलास? कानू एवढी का चिडतेस तू? मी इतक्या प्रेमाने तुझे आभार मानायला फोन केलाय आणि तू माझ्यावर चिडतेस? सुशांत, तू जे काही केलंस ना ते चांगलं केलं नाहीयेस, कळलं? मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. करशील, तू मला माफ करशील. अनु, अगं आपण एकमेकांसाठी बनलो आहे. वी आर मेड फॉर इच अदर. असं एकमेकांवर रागून कसं चालेल ग? एनिवेज, तू आज पोलिसांना माझं नाव नाही सांगितलंस, हे बरं केलं तू. तुला कसं माहीत? अगं स्वीट हार्ट, कोण येतं काय बोलतं? जसं आज तुझ्या घरी पोलीस आले होते एन्क्वायरीसाठी, आले होते ना, हेही मला माहिती आहे. पण तू बरं केलंस की माझं नाव नाही सांगितलं त्यांना, नाहीतर आत्ता मी आत असतो. तुला जर एवढी अक्कल आहे ना सुशांत, तर मग ती चांगल्या कामासाठी का नाही वापरत रे तू? का करतोयस हे सगळं? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? मला असं वागण्यात मजा येत नाही ग. तुला काय वाटतं? तुला छळण्यात मला मजा येते? नाही अनुष्का, इनफॅक्ट तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय. हे बघ, तुला माझी काळजी करायची काहीही गरज नाहीये. मी आहे तशी खूप बरी आहे, कळलं? प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा तू. ते अशक्य आहे आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे. ए, तू एक काम कर ना, ही गोष्ट तू विक्रमला सांग, तो ऐकेल तुझं, तुझा ओबिडियंट नवरा. कारण तू फक्त माझी आहेस अनुष्का, फक्त माझी. अनु, जर तू माझ्याशी लग्न केलं असतं तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. पण तू, एनिवेज, मी तुला एवढंच सांगायला फोन केला होता, जसं चालू आहे तसंच चालू दे. उगाच स्वतःची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस, कळत आहे? मी सांगितल्याप्रमाणे जर तू वागलीस ना, तर त्यातच तुझं आणि विक्रमचं भलं आहे. एवढं लक्षात ठेव. बाय. आवडली ना तुमका भाजी? माका विभान सांगितलेलं भेंडीची भाजी तुमका खूप आवडता म्हणून. कसलो विचार करतास? हां, तुमच्या काय मनात असला ना तर सांगून टाका, मन हलक्या होता मग. आईची आठवण येता? हो, वहिनीची आठवण येता? शितू, शितूची आठवण येता? हो, गोविंदचा खूप प्रेम होता ना तुमच्यावर. तुम्ही खानावर चालूस ना गोविंद? माका विभान सांगितल्यान तुम्ही इकडे नव्हतास ना, तेव्हा विभा माका सगळं सांगी. तुम्ही कसे त्याचे लाड करात, त्याचा शिक्षण कसा पूर्ण केलास, कसे कष्ट घेतलास त्याच्यासाठी, सगळं सगळं सांगितल्यान माका त्यानं. आपण बाहेर जाऊया हा, इकडे कंटाळा असतात ना. संप मिटला नाही अजून गोविंद, मोर्चात केला असेल, चणा देत असेल, कधी भेटणार संप? घोषणा कधी बंद होणार? त्रास होतोय.
स्टार प्रवाह यूट्यूब चैनल पाहत रहा, लाइक करा आणि सब्सक्राइब करा।